कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका गेल्या वर्षभरापासून रखडल्या आहेत आता पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीमुळं या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी साखर कारखान्यांकडून हालचाली सुरू आहेत त्यामुळं दसऱ्यापर्यंत तरी या साखर कारखान्यांच्या निवडणुकांना मुहूर्त मिळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय कोरोना संसर्गामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च दोन हजार वीस पासून लांबणीवर पडल्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर विधान परिषद राज्यसभेसह काही सेवा संस्थांच्या निवडणुका झाल्या मात्र सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांना अजून मुहूर्त मिळालेला नाही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सोळा साखर कारखाने निवडणुकीसाठी पात्र आहेत या कारखान्यांनी आता संभाव्य पाऊस आणि पुराचं कारण पुढं करत निवडणुका पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू केल्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे कारखान्यांच्या नकार घंटेमुळे या निवडणुका दसऱ्यापर्यंत तरी होणं शक्य नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय निवडणुकीसाठी पात्र असलेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम कुंभी गडिंगलस तांबाळे अजरा, भोगावती आणि बांबवडेच्या गायकवाड कारखान्याचा समावेश आहे तर सांगली जिल्ह्यातील आठ कारखाने निवडणुकीसाठी पात्र आहेत सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच या कारखान्यांसाठी राजकारण तापणार आहे